आणि आमच्या गावात तर अमोल कोल्हा ना मतदान केलं ते आज अशी परिस्थिती सगळे म्हणतात तो काळ वेगळा होता आताची परिस्थिती वेगळी आहे आम्ही सर्वजण पाठीशी उभे राहणार राहणारे अतुलदा नक्कीच आमदार करणार आहे शरद पवार मोठे शरद पवार नक्कीच मोठे ते आमच्यासाठी आदर आदरणीय सहानुभूती असेल परंतु आता लोक लोकसभेचं वेगळं असतं विधानसभेचं लोक कामावर लक्ष केंद्रित करतात आणि तालुक्याचा विकास होणं खूप गरजेचं आहे आणि तो विकास फक्त आमदार अतुलदादा बेनकेंनी आतापर्यंत तीन हजार तीनशे कोटीची कामं आपल्या जुन्नर तालुक्यात केली जर दादा परत आमदार झाले तर याच्यापेक्षा डबल विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेला फक्त विकास हवाय त्यामुळे सर्व जनतेचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला नक्कीच आमदार अतुलदादा बेनके विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या गावात तीन कोटी शहात्तर लक्ष रुपयाची माध्यमातून आतापर्यंत झालेली आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतोय की पन्नास वर्षापासून आमचा आमच्यावर फेब्रुवारी उन्हा चालू होतो पाणी नसतं मे मध्ये राक्षरच्या चिमणीला प्यायला सुद्धा पाणी राहत नाही आमचा आणपाठरावरील ग्रामस्थ गेली पन्नास वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करताय आणि या संघर्षाचं फलित खरोखर आमदार अतुलदा बेनके यांच्या माध्यमातून आमच्या अनेपाठार भागाला शहात्तर लक्ष रुपये जल सर्वेक्षणासाठी निधी आमदार साहेबांनी आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर करून दिलेला आहे याचा आमचा सर्व खूप मनापासून आनंद आहे आणि ते काम लवकरच मार्गी लागेल अशी आम्हा सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे खात्री आहे तुम्ही सरपंच हो मी सरपंच सत्यशील शेरकर आता म्हणजे उमेदवार आहेत शरद पवार गटाचे ते कधी आले होते गावमध्ये नाही ऍक्च्युली मी मनापासून खरं सांगते सत्यशील शेरकर हा चेहराच मला माहित नव्हता जेव्हापासून म्हणजे आता अजूनही माहीत नाही म्हटलं तरी चालेल पण आता ही जी रंधुमाळी चालू झाली निवडणुकीची तेव्हापासून सत्यशील शेरकर उभे राहणार आहे मग कोण सत्यशील शेरकर अजून स्वतः मी तरी त्यांना पाहिलेलं नाही परंतु अतुल दादा बेनके आमचा माझा तीन वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा दादा बेनके म्हणलं तुम्हाला त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती देऊ शकेल असं अतुलदादा बेनकेंच काम आहे आहे उच्च शिक्षित आहे सर्व काही अतुलदादा बेनके आमदार होणार म्हणजे होणार तुम्ही तुम्ही तर म्हणाले की सत्यशील कधी नाहीये परंतु शरद पवारांची एक जादू खूप मोठी आहे त्यामुळं काय त्यांना मतदान होईल असं वाटतं शरद पवारांची जादू आहे शरद पवार सर्व तालुक्यासाठी आदरणीय आहेत आमचे सुद्धा शरद पवार साहेब मार्गदर्शक आहे आधारसंभ आहे आदरणीय आहेत परंतु शरद पवार साहेबांनी जरी सत्यशील शरकारांना उमेदवारी दिली तरी सत्यशील शरकारांचं आतापर्यंत तालुक्यासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान नाहीये कुठल्याही प्रकारचं काम आपल्या तालुक्यात किंवा वैयक्तिक माझ्या गावासाठी तरी सत्यशील शरकारांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही त्या तोडीत जर विचार केला तर आमदार अतुलदा बेनकेंनी मला माझ्या माहितीप्रमाणे अनेक गावात कोटीत निधी कधीच आलेला नाही पहिल्यांदाच आमच्या अनेक गावामध्ये तीन कोटी शहात्तर लक्ष म्हणजे जवळपास चार कोटी रुपये निधी आलेला आहे याच्या आधीच्या काळात सुद्धा बरीच कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे पण पांडरुंग पवार साहेबांच्या माध्यमातून देखील पूर्ण झालेली आहेत त्यामुळं आज सत्यशिव शेरकर जरी उमेदवार असेल तरी फारसा काही फरक पडेल आणि सत्यशील शेरकर शरद पवार गटाचे जरी उमेदवार असले तरी फरक पडेल असं मला तरी वाटत नाही कि शरद पवार साहेबांबद्दल सहानुभूती आहे समाजात आणि त्या सहानुभूतीचा आपल्याला फायदा होईल आणि मी आमदे उमेद मी आमदार होईल असं त्यांना वाटत असेल त्या मोकादा ते उभे राहणार असेल असं मला वाटतंय लाडकी जी योजना राबवलेली आहे शासनाने काय वाटतं म्हणते लाडकी बहीण योजना खरखरच खूप चांगली आहे सगळे विरोधक टीका करताय की दीड हजार रुपयाने काय होतंय दीड हजारात कोणी महिलांना युकात घेऊ शकत नाही परंतु माझं मत असं आहे आणि सर्वसामान्य महिलांचं मत असं आहे जी महिला दररोज लोकाच्या बांधावर जाऊन तीनशे रुपये रोजाने काम करते त्या महिलेला त्या दीड हजाराचं महत्व नक्कीच कळाल्याशिवाय राहणार नाही त्या महिलेच्या मनात त्या दीड हजार रुपये भेटल्याच्या नंतर जो आनंद आहे तो आनंद होत नाही किंवा ज्या महिलांमध्ये मी आता काम करते मी सरपंच आहे प्रत्येक महिलेपर्यंत तळागाळात मी पोहोचते जो महिलांचा जो आनंद आहे ज्या प्रतिक्रिया आहे त्या खरोखरच खूप चांगल्या आहेत महिलांचं सुद्धा मत आहे की अतुलदादा आमदार व्हावेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व्हावेत जेणेकरून ही आपली योजना आहे ही अशीच पुढे चालू राहील आणि चालू राहील यात शंका नाही पण या योजनेच्या पैशांमध्ये देखील अजितदादा वाढ करणार आहे असे महिलांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही विरोधक तर असा आरोप करतात की महिलांचेच पैसे आहेत हे जनतेचेच पैसे जनतेलाच परत करतात महागाई तर खूप वाढवली त्यातच सगळं खर्च होणार नाही नाही असं नाहीये महागाई वाढली म्हणजे पहिलं आपण जेव्हा आता सगळे म्हणतात महागाई होतीच ना पहिली टी होतीच ना आता दोनशे चारशे रुपये महागाई वाढली म्हणजे आपण महागाई जरी वाढली असेल तरी प्रत्येक गोष्टीचा भाव पण वाढलाय पहिलं आपण विचार केला तर सोन्याचे रेट खूप कमी होते तेव्हा बाकीच्या गोष्टींचे पण रेट कमी होते आता सोन्याचे रेट पण वाढले बाकीच्या गोष्टींचे पण रेट वाढले असं महागाई वाढली असं म्हणता येणार नाही समप्रमाणातच सगळ्या गोष्टी चालू असतात आपल्याला उत्पन्न पण वाढले आणि महागाई पण वाढली त्यामुळे फारसा काही फरक वाटत नाही शेतकऱ्यांना जे आपले वीज बिल माफी केलेली आहे वीज मिळणार आहे शेतकऱ्यांच्या मनात खूप भावना शेतकऱ्यांचे वीज बिल माफी झालेले आतापर्यंत कुठल्याच सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली नव्हती सर्वच फक्त शब्दात सांगत होते शेतकऱ्यांसाठी हे करू शेतकऱ्यांसाठी ते करू परंतु कुणीच केलं नाही खऱ्या अर्थाने अजितदादांनी शब्द दिला आणि तो पूर्ण केला आणि बऱ्याच लोकांचे वीज बिल माझ्या गावात देखील बऱ्याच लोकांचे वीज बिल माफ झालेले आहे त्यामुळे शेतकरी देखील आनंदी आहे शेतकऱ्यांच्या मनात देखील आजी दादा मुख्यमंत्री व्हावेत आणि अतुलदादा आमदार व्हावेत अशा भावना आहेत हे सरकार गद्दारांचं सरकार आहे असा आरोप केला नाही अजिबात नाही विरोधक आहे विरोधक टीका करणारच अजिबात गद्दारांचं सरकार आहे असं आम्हाला कोणालाच वाटत नाही आणि नाहीच बरं अमोल कोल्हे खूप मतं मिळाली त्यांनी काही काम केली होती एक सुद्धा अमोल कोल्हे साहेबांचं काम माझ्या गावात तरी नाही आणि फक्त माझ्याच गावात नाही तर आमच्या पूर्ण आणि पठरावर चार गाव आहे चार गावांमध्ये एक सुद्धा काम अमोल कोले साहेबांचं नाही आहे मतं मिळाली ती एक सहानुभूतीची लाट होती लोकांना त्यावेळी मनावर बिंबवलं गेलं की संविधान बदलणार आहे किंवा अजून काय होणार आहे असं अशा लोकांच्या मनात भावना निर्माण केल्या लोकांना सांगितलं तुमचं आरक्षण जाणार आहे अजून बरंच काही डायरेक्शन बदलतच शरद पवारांना सोडलं त्यामुळे लोक नाराज झाली शंभर टक्के नाही नाही आता लोक लोक मतदार राजा सुजाने जागृत लोका आता लोका लोक आता मोबाईल पाहतात का महत्वाचं आहे हे लोकांना कळतंय लोकसभेच्या इलेक्शनचं वेगळं होतं आता लोकांना कळायला लागलंय सगळी परिस्थिती उघड आहे तेव्हा सगळ्यांनी फक्त लाटे बरोबर जाऊन सहानुभूती मिळून आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं काय झालं हे लोकांना कळतंय आता आणि लोक आता म्हणजे जे ते आमच्या बरोबर होते ज्यांनी तुतारी वाजवली तेच आता स्वतः येऊन मला सांगतात का ताई आहे वय आम्ही आमदार अतुल दादा बेनकेंना मतदान करणार आहे आणि आमदार साहेबच आमदार झाले तरच आपल्या तालुक्याचा आणि आपल्या गावाचा विकास झाल्या शहरावर